सर्वोच्च न्यायालयानं राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिलेला आहे त्याचं सर्व भारतीय स्वागतच करतायत. हा निर्णय खऱ्या अर्थानं भारतीयांच्या अपेक्षेच्या अनुरूप लागलाय असंच म्हणावं लागेल. पण याही निर्णयाच्या नंतर जो आनंद साजरा करायचा आहे तो आनंद साजरा करत असताना त्याच्यामध्ये संयम असला पाहिजे, मर्यादा असल्या पाहिजेत, अशाच पद्धतीची भावना गेल्या आठवडाभरामध्ये सर्वांनीच सर्वधर्मीयांनी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून मी सुद्धा सर्व पनवेलकरांना रायगडवासियांना आवाहन करतो की आपण या कालावधीमध्ये शांततेचं पालन करावं. या देशाची परंपरा जी अनेक वर्ष सौहार्दाची राहिलेली आहे, एकमेकांशी सर्व समाजामध्ये सौहार्दाचं वातावरण जे राहिलेलं आहे ते कायम राहिलं पाहिजे. या भावनेतूनच गेल्या विशेषत्वानं 15 दिवसामध्ये सर्वांचे प्रयत्न चालू आहेत, शासकीय यंत्रणेचे प्रयत्न चालू आहेत. आणि या प्रयत्नामध्ये आपण सगळेच जण आपलं आपलं सहकार्य देऊ, आपण आपलं योगदान द्यावं. निश्चितच एक आनंदाचा क्षण आहे, पण तो बेभान होऊन साजरा करण्यापेक्षा त्याच्यामध्ये संयम असावा अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं करतो. आणि आपण सर्वांनाच या शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.